आणि 25 जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेमध्येच अशोक चव्हाण नाराज होते का हा प्रश्न उपस्थित झालाय. कारण संजय राऊत बोलत असतानाच अशोक चव्हाण अचानकपणे तिथून निघून गेले होते. आव्हाडांना डोळा मारून चव्हाण पत्रकार परिषदेतून निघाले होते ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. त्यामुळे अशोक चव्हाण यांची नाराजी आधीपासूनच होती आणि 25 जानेवारीच्या पत्रकार परिषदेमध्ये ती जवळपास स्पष्ट दिसली होती अशाही चर्चा आता सुरू झाल्या. 25 जानेवारीच्या पत्रकार परिषदेमधली हीच ती दृश्य आहेत जेव्हा संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळेस अशोक चव्हाण सुरुवातीला मागे उभे होते, त्यांच्या बाजूला जितेंद्र आव्हाड उभे होते. जितेंद्र आव्हाड यांना डोळा मारून त्यांच्याशी बोलून अशोक चव्हाण तिथून लागलीच निघून गेले आणि अशोक चव्हाण यांच्या जागी वर्षा गायकवाड येऊन उभ्या राहिल्या. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.